नमस्कार. सुलोचनाच किचन अँड ट्रिक्समध्ये मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन फ्लेवरचा केक पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथं स्पॉंज ऑलरेडी बनवून घेतलेला आहे. तर हा स्पॉंज बनवण्यासाठी मी साधारण 300 ग्रॅम एवढं प्रीमिक्स घेतलं आहे आणि 6 इंचीच्या टीनमध्ये हा मी केक बनवून घेतलेला आहे. तर 300 ग्रॅममध्ये आपला 1 किलोचा केक अगदी सहज होणार आहे, कारण याच्यामध्ये आपण मिल्कमेड आणि ड्रायफ्रूट्स पण ॲड करणार आहोत. तर ड्रायफ्रूट्स साधारणतः मी इथं 50-50 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे. बदाम, काजू, त्याचबरोबर आपले जे शेंगदाणे असतात त्याच्या फुटी घेतलेले आहेत आणि चोको चिप्स घेतलेले आहेत. तर इथं तुम्ही चोको चिप्सचे प्रमाण वाढवू शकता आणि ड्रायफ्रूटचे कमी करू शकता. तर या केकची सेलिंग प्राईस साधारण 1500 जाते जर तुम्ही या पद्धतीने हा केक बनवत असाल तर, कारण याच्यामध्ये 200 ग्रॅम आपण जवळजवळ ड्रायफ्रूट्स वापरतो आणि 50 ग्रॅम मिल्कमेड. तर इथं मी केकच्या लेअर बनवून घेते. तर याच्या मी 3 लेअर बनवून घेणार आहे. तर या केकमध्ये आपण मिल्कमेड म्हणजेच कंडेन्स्ड मिल्क्स यूज करतो आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स, म्हणून याला मिल्की नट केक असं म्हणतात. तर या केकसाठी मी 400 ग्रॅम व्हिपिंग क्रीम बीट करून घेतलेली आहे आणि त्याच्यातील निम्मी क्रीम मी इथे फिलिंगसाठी वापरणार आहे. ती मी बाउलमध्ये थोडी काढून घेते आणि याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं आपल्याला मिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क मिक्स करून घ्यायचं आहे. तर कंडेन्स मिल्क मिक्स केल्यानंतर आपली क्रीम ही स्मूथ होते. तर आता केकला आयसिंग करून घ्यायची आहे. तर जर तुम्ही टर्नटेबलवरती आयसिंग करत असाल तर एकदम खालच्या साईडची जी लेअर असते ती आपल्याला इथं बटर पेपर काढून सुरुवातीला ठेवायची आहे. म्हणजे जेव्हा केक उचलतो आपण टर्नटेबलवरून तेव्हा आपला जो पॅलेट नाईफ असतो तो केकमध्ये जात नाही किंवा केक स्लिप होत नाही. तर इथं जी फिलिंगसाठी क्रीम तयार केली होती त्यातली निम्मी मी क्रीम घेतलेली आहे पहिल्या लेअरवरती आणि ती आपल्याला प्लेन करून घ्यायची आहे. व्यवस्थित प्लेन करून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला हे ड्रायफ्रूट्स सगळे टाकून घ्यायचे आहेत, बदाम, काजू याचे तुकडे. तर या केकची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते, परंतु लहान मुलांना याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आवडत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही जर घरीच हा केक बनवत असेल किंवा तुम्हाला कस्टमरला जरी द्यायचा असेल तर तुम्ही इथं चोको चिप्सचे प्रमाण थोडे जास्तच टाका, कारण जे लहान मुलं असतात त्यांना ड्रायफ्रूट्स नको वाटतात, कारण टेस्ट ही स्मूथ असते आणि त्याच्यामध्ये खूप जास्त क्रंच त्यांना आवडत नाही. शिवाय कस्टमरलाही हा केक तुम्हाला द्यायचा असेल तर त्यांना जर हा रेट कमी हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे प्रमाण कमीच करू शकता आणि व्हिपिंग क्रीम आणि प्रीमिक्स यांचे प्रमाण वाढवू शकता. तर इथं मी दुसऱ्याही लेअरला आयसिंग करून घेतलेले आहे, त्यालाही प्लेन करून घेते आणि याच्यावरतीही सेम तीच मेथड म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि कंडेन्स मिल्क आपल्याला टाकून घ्यायचे आहे. हा केक नक्कीच ट्राय करून बघा. तर तुम्हाला अशाच पद्धतीचे वेगवेगळे नवीन केकचे फ्लेवर, नवीन डिझाईन आणि आपल्या ज्या नेहमीच्या पदार्थ असतात किंवा रेसिपीज असतात त्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे पटापट सबस्क्राईब करा, शिवाय बेल बटनही हिट करा, ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओची पण लिंक लगेच येईल. तर तिसरी लेअर मी उलटी ठेवलेली आहे, म्हणजे एकदम वरचा भाग असतो हा, तर त्याच्या साईड थोड्या कट करून घ्यायच्या, कारण त्या आयसिंगमध्ये दिसतात कात्रीने व्यवस्थित. तर याही लेअरला मी शुगर सिरप लावून घेणार आहे आणि आपल्याला जो साईडला भाग दिसत आहे जिथं आपल्याला अजून क्रीम भरण्याची गरज आहे तो भाग सुरुवातीला आपल्याला क्रमकोट करून घ्यायचा आहे किंवा साईडने त्याच्यात क्रीम भरून घ्यायची. तर इथं मधल्या भागामध्येच आपल्याला कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेड मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जेव्हा वरून क्रीम लावून घेणार आहोत किंवा केक लायसिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क मिक्स करायची अजिबात गरज नाही, कारण आपण वरून गणाज जेवतणार आहोत त्याच्यामध्येही आपल्याला थोडं कंडेन्स मिल्क मिक्स करायचं आहे. तर इथं मी केकला पूर्ण कवर करून घेऊन आयसिंग करून घेणार आहे. तर या केकची डिझाईन तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता, परंतु आपल्याला अशा केकमध्ये बाहेरच्या साईडलाही थोडेसे ड्रायफ्रूट्स आले पाहिजेतील अशा पद्धतीची डिझाईन करायची आहे. शिवाय या केकमध्ये आपल्याला वरूनही थोडंसं ट्रफल किंवा गणाज आपल्याला पोर करायचं आहे आणि ते पसरून एखादी खास अशी डिझाईन बनवायची आहे. त्याच्यामुळे मिल्की नट हा केक आपल्याला त्याच्या नावाप्रमाणेच खूप सुंदर असा आकर्षक असा दिसतो.
तर इथं मी 80 ग्रॅम व्हाईट कंपाऊंड मिल्क करून घेऊन त्याचं गणाश बनवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच मी आता मिल्क मेड ॲड करणार आहे, साधारण 1.5 टेबल स्पून. तर 1.5 टेबल स्पून मिल्क मेड आपण याच्यात ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर या ही ट्रफलची टेस्ट अगदी मिल्की किंवा क्रीमी आणि गोडही लागते, कारण चॉकलेट पण गोड असते आणि मिल्क मेड पण गोड असते. तर हे मी या केकवरती आता पोर करून घेते आणि अशा पद्धतीने ओतल्यानंतर पॅलेट नाईपने ते पटकन पसरवून घ्यायचे आहे. तर हे गणाश व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पॅलेट नाईपने आणि साईडच्या बाजूलाही आपल्याला ते व्यवस्थित लावायचं आहे. तर याच्यामध्ये बरेचसे ट्रफल आपले शिल्लक राहते, तर त्याचा वापर तुम्ही व्हाईट फॉरेस्ट किंवा रसमलाई केकमध्येही करू शकता त्याला वरून पोर करण्यासाठी. तर ट्रफल व्यवस्थित लावल्यानंतर कडचं जे राहिलेलं ट्रफल आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं. आणि आता हा केक मी केकचा जो बेस असतो त्याच्यावरती घेणार आहे या पद्धतीने. तर एकदम अलगद आणि बेस हा जवळ घ्यायचा आहे केक बेस, ज्याच्यामुळे केक आपला पडण्याची शक्यता कमी राहते. तर टर्नटेबल क्लीन करून नंतर केकवर डिझाईन करायचे. तर हे ड्रायफ्रूट्स मी परत एकदम मिक्स करून घेतलेत आणि याच्यामध्ये थोडेसे चोकू चिप्स मी टाकून घेते, थोडे कमी पडले होते ते. तर या केकमध्ये ड्रायफ्रूट्स तुम्हाला कमी यूज करायचे असतील तर तुम्ही ते चिप्स पद्धतीने कट करून घेऊ शकता, म्हणजे आपली जी छोटी खिसणी असते त्याने ज्या पद्धतीने आपण चिप्स पाडतो ड्रायफ्रूटची, तसे पाडून ते तुम्ही साईडला चिटकवू शकता. परंतु मी या केकची ओरिजिनल मेथड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामुळं मी ज्या पद्धतीने स्वतः शिकलेले आहे किंवा स्वतः केक केलेला आहे त्या पद्धतीने ही मेथड मी तुम्हाला दाखवत आहे. तर याच पद्धतीने सर्वत्र इथं ड्रायफ्रूटचे तुकडे लावून घ्यायचे आहेत. तर इथं मी सर्व ड्रायफ्रूटचे तुकडे याला अशा पद्धतीने लावलेले आहेत आणि ट्रफलमुळं एक वेगळा ग्लेज या केकला येतो किंवा सुंदर असा लुक येतो. तर इथं जे गार्निशिंगचं मी काही अगोदर करून ठेवत असते ते मी इथं लावून घेणार आहे. तर या केकला जास्त डेकोरेशन करायची गरज लागत नाही, कारण ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं गार्निशिंग हेच या केकचं ओरिजिनल डेकोरेशन असतं. तर इथं तुमच्या आवडीने तुम्ही केकला डेकोरेशन करू शकता. तर हे सुंदर असं डेकोरेशन इथं तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये अजून चेरी ठेवल्यानंतर हा केक एकदम आकर्षक आणि खूप सुंदर दिसतो. तर आपला मिल्की नट हा केक इथं तयार झालेला आहे. बघा किती यमी आणि डिलिशियस हा केक दिसतो, टेस्ट तेवढीच सुंदर गोड आणि स्वीट शिवाय एकदम स्मूथ अशी आहे. तर हा केक ट्राय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रेसिपी पाहत रहा आणि करत रहा.